माहिती आहे का? सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील वाघ नदीकाठच्या मालदन गावाच्या उत्तरेला मान्याचीवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. या छोट्या गावाची चर्चा मात्र संपूर्ण देशात होत आहे. कारण हे तसंच आहे. हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं. आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही. या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल 5.25 लाख रुपये होतं. आता ते शून्यावर आलंय. एक पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही. खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे. कुठलीही योजना आली तर पहिल्यांदा हे गाव पुढे असतं. या गावानं अनेक योजनांचा लाभ घेतला आहे. मुख्य म्हणजे संपूर्ण गावच पर्यावरणवादी आहे. यापूर्वीही या गावानं गो ग्रीनचा नारा देत ई वीज बिल भरण्यास सुरुवात केली होती. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून ऊर्जा बचतीबरोबरच संपूर्ण गावाने सौरघर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा संकल्प केला. आणि आता गावातील घरं, शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, पथदिवे, पाणी पुरवठा योजना तसेच इतर कामांसाठी लागणारी 100% वीज गावातच निर्माण होत आहे. मान्याची वाडी या गावानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.